सुप्रभात मित्रांनो स्वाभिमान शोध अस्तित्वाच्या मालिकेच्या सोळा मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण शांतनूचा साखरपुडा बघत असतात तर मयंक आणि वैद्य साखरपुड्याचे प्रदर्शन करत गाण्याच्या तालावर तालबद्ध होऊन सर्वजणांनी डान्स केलेला असतो त्यानंतर शांतनू हा पल्लवीसमोर येतो आणि नि त्याचे निहार एकावर नाही तर तिच्यावर प्रेम असल्याचे शांतनू पल्लवीला बोलतो तर ते प्रेम कसे झाले आणि कधी झाले ते त्याला कळालेच नसल्याचे शांतनू पल्लवीला सांगतो तर त्याने जे काही केले ते मनापासूनच केले असल्याचे श्यांत सांगत जे त्याच्या मनात होते ते सगळे सांगितल्याचे शांतनू पल्लवीला बोलतो तर पल्लवी ही रडत असते त्याचे हे प्रेम तो अगोदरच सांगायचा प्रयत्न करत होता पण त्यांच्यात वाद होऊन गैरसमज झाल्यामुळे त्याला ते व्यक्त करता आले नसल्याचे शशांक पल्लवीला बोलतो तिकडे निहारिकाचे वडील मोठे काकांसमोर येतात आणि त्यांची किती बदनामी झाली याची कल्पना आहे का तुम्हाला असे मोठे काकांना ओरडून बोलू लागतात तेव्हा त्यामधून काहीतरी मार्गे निघेल तुम्ही शांत बसा असे मोठे काका निहारिकांच्या वडिलांना सांगतात तेवढ्यात निहारिका ही मोठे काकांसमोर येते आणि रागाने लालबुंद होत मोठे काकांना लवकरात लवकर मार्ग काढायला सांगते आणि तेच त्यांच्या हिताचे राहील असे बोलते तिकडे साखरपुड्याची सर्व तयारी ही फक्त पल्लवीला प्रपोज करायसाठीच असल्याचे सांगून निहारिका ही फक्त एक निमित्त असल्याचे शांतनू पल्लवीला बोलतो तेव्हा आता निहारिकाने मोठे काकांना धमकी देऊन लवकर त्यातून मार्ग काढण्यासाठी बजावले आहे तर शांतनूचे त्याचे प्रेम व्यक्त केले आहे तेव्हा आता पल्लवी शांतनूची कशी होईल तर सुपर्णा आणि मोठे काका कोणती का चाल खेळतात हे बघणे रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा